बैठक आतमध्ये चालू असते. काल अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल चर्चा होत्या. आज साधारण 11 वाजल्यापासून आम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करतो. त्याच्यावरती कोऑर्डिनेशन कमिटी, समन्वय समिती, इतर समित्या याच्यावर चर्चा होईल. 28 पक्षांचं ही इंडिया आघाडी आहे. याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे समन्वयक, कन्व्हेनर, चेअरमन हे विषय येत नाहीत. आम्ही प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये या कमिटीच्या आम्ही काम करतो. पुढे जात आहोत आम्ही आणि आमची संख्या वाढत आहे. विरोधकां म्हणजे इंडियाची संख्या वाढत आहे हे सुद्धा त्याचं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे अधिक ती संख्या पुन्हा वाढू द्या. सर्वांना विश्वासात घेऊन सर्व ठरेल आणि मला वाटतं की कुठेही त्यामध्ये अडचण येणार नाही. अभी मीटिंग सुरुवात नाही हुआ. मीटिंग सुरू होणे का बाद हम लोग तो प्रेस करेंगे, सब बताएंगे. अभी एक ही बात कहेगा, वी आर फाइटिंग फॉर बेस्ट ऑफ इंडिया. तर ह्या विविध प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहे. संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या ठिकाणी त्यांनी आज महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे असं सांगितलंय. विजय वडेट्टीवारांनी देखील सर्वांना सोबत घेऊन काय ते निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय. आणि ममता बॅनर्जी यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय बैठकीत चर्चा होईल त्याबद्दल पत्रकार परिषद होणार आहे, त्या ठिकाणी सविस्तर सांगू असंही त्यांनी म्हटलंय.